दरम्यान एक मोठी बातमी कोल्हापुरातून हाती येते. सतेज पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाल्याचं कळतंय. कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटील यांना अश्रू अनावर झालेत. या क्षणाची मोठी बातमी कोल्हापुरातून. कोल्हापुरात आज जबरदस्त राडा झाला. शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असलेल्या मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर सतेज पाटील यांचा चांगलाच संताप झाला होता. तो संताप त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला. पण शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्ते आता आपण ऐकूयात. कोल्हापुरातली ही काही क्षणांपूर्वी. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, पहिल्यांदा असं पाहतायत कोल्हापुरातली जनता सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अश्रू अनावर झाले. काय आता होतंय कोल्हापुरात नेमकं? मिलिंद सर, आपल्याला माहितीच आहे की मधुरिमा राजे छत्रपती यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज जो भरला होता तो मागे घेतला. सतेज पाटील यांना विश्वासात न घेता हा त्यांनी डिसिजन घेतला होता. शाहू महाराज सुद्धा हे अर्ज भरताना या ठिकाणी उपस्थित होते आणि शाहूप्रेमी जनता सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. पॅलेसवरचे काही कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळी सतेज पाटलांना हा एक धक्का होता आणि त्यामुळे सतेज पाटलांना राग आहे तो अनावर झाला होता आणि त्यांनी जाहीररित्या तो राग आहे ते व्यक्त केला होता. अर्थातच हा राग स्वाभाविक होता आणि तो त्यांनी जाहीररित्या व्यक्त केल्यामुळे त्यांना आहे ते ट्रोल केलं जात होतं. विरोधकांनी याचं भांडवल करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे सतेज पाटलांच्यावर प्रेम करणारी सतेज पाटलांचे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावरती एकवटायला सुरुवात झाली होती आणि ज्यावेळी सतेज पाटील गारगोट इथला कार्यक्रम संपून या ठिकाणी दाखल झाले त्यावेळी सतेज पाटील तुम्ही आगे बडो अशा म्हणत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही तुमच्या बाजूने आहे खचून जाऊ नका अशा पद्धतीचा विश्वास आहे तो कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांच्या समोर बोलताना सतेज पाटील यांना अश्रू अनावरण झाले. त्यांनी आपल्या अश्रूंना वाट आहे ती या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती मोकळी करून दिली. त्यानंतर त्यांनी नेमका आज जो घडलेला प्रकार आहे तो सगळा घडलेला प्रकार आहे तो कार्यकर्त्यांच्या समोर सांगितला आणि आपली यामध्ये कोणत्याही पद्धतीची चूक नाही आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा आता खचून जाऊ नये मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा आहे ते त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. एकूणच पाहायला गेलं तर नाट्यमय घडामोडी आज दिवसभर आहे ते कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाला. खरं तर अपक्ष असलेले राजेश लाटकर हे उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि मधुरिमा राजेंचा मार्ग मोकळा होईल अशा पद्धतीची आशा होती. कारण लाटकरांना यापूर्वी काँग्रेसने उमेदवारी दिली होती मात्र त्यांना बदलून मधुरिमा राजेंनी उमेदवारी दिली आणि हा कुठंतरी एक खदखद होती ती अंतर्गत काँग्रेसमध्ये पाहायला मिळाली होती. मात्र राजेश लाटकर हे नॉट रिचेबल झाले आणि अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी माघार घेतली नाही. अखेर यामुळे जे दुखावले गेलेले शाहू महाराज त्यांनी स्पष्ट थेटपणे मधुरिमा राजे यांचीच उमेदवारी आहे ती मागे घेतली आणि त्यामुळे सतेज पाटील यांना कुठंतरी संताप अनावर झाला होता आणि जाहीररित्या त्यांनी तो संताप व्यक्त सुद्धा केला होता आणि त्यामुळे राजकीय भांडवल आता त्याचं होताना पाहायला मिळालं. त्यामुळे सतेज पाटलांचे कार्यकर्ते सुद्धा आता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले आणि साहेबांनी खचून जाऊ नये आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू असा विश्वास आहे कार्यकर्ते देताना पाहायला मिळतो. बरं ज्ञानेश्वर, कोल्हापुरात आता काय पुढची गणितं दिसत आहेत तुला? सतेज पाटील यांनी काही पक्षश्रेष्ठींशी बातचीत केली, मधुरिमा राजे यांच्याशी काही बातचीत झाली, काय नेमकं हे सगळं झालं होतं आणि सतेज पाटील यांना ट्रोल झाल्यानंतर कार्यकर्ते ज्या पद्धतीने आता पुढे सरसावले आहेत ते पाहता काय चित्र दिसतंय कोल्हापुरात? खरं तर सतेज पाटील यांचा हा राग हा स्वाभाविक होता कारण त्यांना विश्वासात न घेता हा सगळा प्रकार घडल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांच्या समोर आहे ते सांगितलं. त्यामुळे तो माझा संताप आहे ते मी तिथं व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सतेज पाटील हे सिंपथी मिळवताना या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्याकडून कोणत्याही पद्धतीची चूक झाली नाही किंवा शाहू महाराजांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आहे ते सतेज पाटील या ठिकाणी देताना पाहायला मिळतात. त्यामुळे जो घडला दुपारचा प्रकार आहे त्याच्यावरती कुठेतरी पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे तो सतेज पाटील यांच्याकडून होते. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यानंतर शाहू महाराजांनी सतेज
पाटील एका कार्यक्रमाला व्यासपीठावरती एकत्रच होते आणि तो सगळा वाद आहे तो मिटवण्याचा कुठेतरी आणि शमवण्याचा प्रयत्न आहे तो या दोन्ही नेत्यांच्याकडून झाल्याचं पाहायला मिळते. मात्र उमेदवारीवरून जो वाद रंगला होता, सुरुवातीला उमेदवारी बदलली गेली, नंतर मधुरी महाराजांना दिली गेली आणि त्यानंतर मधुरी महाराजांनी थेट माघार घेतली, याचा कुठेतरी आहे तो राजकीय अर्थ आणि अन्वयार्थ वेगवेगळे निघताना पाहायला मिळतात. नेमका हा सगळा प्रकार का घडला याचा खुलासा अद्याप ही मधुरी महाराज छत्रपती यांनी केलेला नाही, त्यामुळे त्याच्या प्रतीक्षेत कोल्हापूरची जनता असल्याचं पाहायला मिळते. मात्र एकूणच यामुळे कोल्हापूरचं राजकारण चांगलं स्थापताना आणि त्याचे वेगवेगळे अर्थ निघताना पाहायला मिळते. ज्ञानेश्वर तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. दृश्य पाहतो आहोत सतेज पाटील हे सोशल मीडियात आणि शहरात त्यांच्याबद्दल फार उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर सतेज पाटील यांना भेटण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्यांना भेटण्याकरता गेले आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले.